खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद सुरू झाला. शिंदेंचे बॅर नाही, देवेंद्र तरी खैर नाही अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी फक्त देवेंद्र फडणवीसच आपले टार्गेट असल्याचं प्रवक्त्यांना सांगितलं होतं. यावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलंय. सुप्रिया सुळेंनी माझं नाव घेऊन गौरव वाढवला, त्याबद्दल त्यांचे आभार, असं फडणवीस म्हणाले. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरती भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही आता पलटवार केलाय. मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी आहे. मला वाटतं इतकं मस्तवलपणा काही बरोबर नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इतका द्वेष आणि मत्सर करणं हे निश्चितच राजकारणातील लोकांसोबत नाही. लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तसी लेख असं कोण म्हणत, त्याचा प्रूफ काय? मी या बोललेचा भाजप नाही प्रूफ काय? मी कुठे बोलले सांगा ना, मला व्हिडिओ दाखवा. मी कुठे हे बोललेले आहे आणि महाराष्ट्रातली मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती आहे. याच वक्तव्यावरून बावनकुळे म्हणतात जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे. हे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना, कोणीतरी व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ तर दाखवा ना. मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, मी हे जर बोलले असीन तर त्याचा व्हिडिओ दाखवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.